भरधाव वेगातील ट्रकने कारला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार 50 ते 60 फूट घसरत गेली, त्यामुळे गाडीचे मोठे नुकसान झाले. शिवाय दोघे जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले. ही घटना सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी गावाजवळील उडान पुलावर घडली. स्नेहल सुमित हिरवे वय वर्ष 35 राहणार रस्तापेठ प्लॉट नंबर 1 अंबिका मोटर्स बिल्डिंग पॉवर हाऊस जवळ पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सागर शिवाजी यादव वय वर्ष 30 राहणार बेचेरी तालुका माडशीर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सोलापूर ते पुणे हायवे रोडवर कोंडी येथील उडान पुलावर MH 12 SY 39 48 ही घेऊन जात असताना पाठीमागून येणारी ट्रक MH 09 EM 5204 चालकाने भरधाव वेगाने ट्रक चालून पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार 50 ते 60 फूट घसरत गेली, यात कारचे मोठे नुकसान झाले. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे हे करीत आहे.